संभाजी ब्रिगेड आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। यावेळी 87% रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे आणि शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक करून हे रक्तदानाला सुरुवात झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे दरवर्षीप्रमाणे 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका अध्यक्ष अमर रमेश पाटील हे रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात। या वर्षी सुद्धा त्यांनी सालाबाधाप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा जलाभिषेक करून पूजन केलं व संत सावतामाळी भुवन नांदुरा येथे रक्तदान शिबिरास त्यांनी सुरुवात केलेली आहे। आज दिनांक 6 जून 2022 रोजी संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी खामगाव येथून शासकीय चमू आली होती आणि आम्ही त्यांना आज इथं 87 बॉटल रक्त जमा करून दिलं आहे। आम्ही गेल्या 3 वर्षापासून सातत्याने रक्तसेवा करत आहोत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही जवळपास रक्ताचं काम सर्वत्र करत असतो। तसेच आजपर्यंत शेकडो लोकांना, गरजू लोकांना आम्ही रक्त दिलेलं आहे। या रक्तसेवा आम्ही यानंतर अशीच करत राहू असे आम्ही जाहीर करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। धनराज सपकाळ, जुमॉ न्यूज, अकोला।